भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये तयारी सुरू आहे लाखोंच्या संख्येनं अनुयायी शिवाजी पार्कमध्ये दाखल होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था देखण्या देण्याचं काम सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही तयारीची पाहणी केली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत सध्या जय्यत तयारी सुरू आहे मी मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये मैदाना देखील महापालिका प्रशासनाच्या जा वतीने जय्यत तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते सध्याची ही शिवाजी पार्कमधली दृश्य पाहतोय यामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते लाखोंच्या संख्येने येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आता सध्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण सध्याची ही दृश्य पाहतोय त्यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था असो शौचालयाची व्यवस्था असो ही करण्यात येते तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्रीचे स्टॉल्स या ठिकाणी लागत असतात आणि त्याची व्यवस्था या ठिकाणी मंडप उभारून या ठिकाणी करण्यात येते भोजन मंडप देखील या मैदानात उभारण्यात आलेले आहेत गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ होता आणि त्यामुळे अनुयायांना या ठिकाणी येता आलं नव्हतं मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध वगैरे काही नाही आहे त्यामुळे मोठ्या संख्येने अनुयायी येतील त्यामुळे शिवाजी पार्क मैदान चैत्यभूमी परिसर आणि राजगृह बी आय टी चाळ परिसरात योग्य ती व्यवस्था महापालिका प्रशासन व इतर यंत्रणा आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी देखील सार्वजनिक ज्या बसेस आहेत रेल्वे आहेत त्याची देखील वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे दिनानिमित्ताने लाखो अनुयायी मुंबईत येतील त्यामुळे सध्या चोख व्यवस्था महापालिका व इतर यंत्रणांच्या वतीने मुंबईत करण्यात येत आहे कॅमेरामॅन प्रशांत मानेस मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट